नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दिपोळीच्या फराळासाठी करंजा बनवून दाखवणार आहे। त्या अगोदर जर माझं चॅनल नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला आपण करंजाची रेसिपी सुरू करूयात। करंजा बनवण्यासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। 1/2 कप रवा घेतलेला आहे, रवा बारीक घ्यायचा आहे। चिमूटभर मीठ टाकूयात, मीठ टाकून मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे। 1 पळी तेल टाकलेलं आहे, तेल टाकून हे मिक्स करून घेऊयात। तेल टाकून छान मिक्स करून घेतलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण एक गोळा मळून घेऊयात। तर आपल्याला करंजा बनवण्यासाठी घट्ट पीठ हवं आहे, तर लागेल तसं पाणी टाकून आपण याचा एक घट्टसर गोळा मळून घेऊयात। गोळा मळून घेतलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे करंजा बनवण्यासाठी। आता आपण एका बाउलमध्ये हा गोळा 1 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये आपल्याला हा गोळा 1 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी खसखस घातलेली आहे। ही छान आपल्याला सोनेरी रंग येईल इतपत खसखस भाजून घ्यायची आहे। 2-3 मिनटं लागतील आपल्याला खसखस भाजण्यासाठी, सोनेरी रंग येईल इतपत आपण ही खसखस भाजून घेणार आहोत। खसखस मी मस्त सोनेरी रंग येईल इतपत भाजून घेतलेली आहे। आता आपण ही खसखस एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। खसखस एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता 2 चमचे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा पण आपल्याला सोनेरी रंग येईल इतपत रवा भाजून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर भाजायचा आहे। रवा मी सोनेरी कलर येईल इतपत भाजून घेतलेला आहे। गॅस बंद करून देऊयात आणि एका बाउलमध्ये हा रवा काढून घेणार आहोत। बाउलमध्ये खसखस आणि रवा मी काढून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता बारीक किसून घेतलेलं 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे। त्याच वाटीने 1/2 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। 1/2 चम्मच विलायची पावडर करून घेतलेली आहे। काजू बदाम टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बादाम किंवा मनुके याच्यामध्ये टाकू शकता। हे छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात। पाहू शकता आपलं सारण रेडी झालेलं आहे। करंजाचा साठा बनवून घेणार आहोत। बाउलमध्ये मी 2 चम्मच तूप घेणार आहे। आपल्याला फेटून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। त्याला छान असे शायनिंग येईल इतपत आपल्याला हे तूप फेटून घ्यायचं आहे। तूप मस्त फेटून घेतलेले, पाहू शकता आपल्या तुपाला छान अशी शायनिंग आलेली आहे। यामध्ये 2 चम्मच मैदा घालायचा आहे। आपल्याला तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त मैदा टाकून असं छान मी फेटून घेतलेलं आहे। आता आपण मैद्याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत। मैदा आपण 1 तास छान असा भिजून दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही। परत थोडासा मळून घेऊयात। आता आपण याच्या 3 पोळ्या लाटून घेणार आहोत। या पद्धतीने 3 समान आकाराचे गोळे करायचे आहेत। गोल करून घेतलेला आहे, पोळी लाटून घेऊयात। एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। या पद्धतीने आपण पातळ पोळी लाटून घेऊयात। एवढी मी पोळी लाटून घेतलेली पातळ। आता आपल्याला ही पोळी एका डिशमध्ये टाकायची आहे आणि याच्यावरतून झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ती अशी सुकणार नाही। आपण दोन्ही ह्या पद्धतीने पोळ्या लाटून घेणार आहोत। तिन्ही पण पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। ह्या पद्धतीच्या पातळ आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। आपण आता साठा बनवलेला लावून घेऊयात। सर्व पोळीवरती आपल्याला ह्या पद्धतीने असा पसरून लावून घ्यायचं आहे। जेवढी आपली पोळी बनवलेली आहे तेवढ्यावरती आपण ह्या पद्धतीने हा साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। सर्व साठा लावून झालेला आहे, दुसरी पोळी याच्यावरती टाकून घेऊयात।
त्याला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। सर्व पोळीवरती ह्या पद्धतीने आपण अगोदरच्या पोळीला ज्या पद्धतीने साठा लावून घेतला त्याच पद्धतीने आपण ह्या पोळीला पण लावून घेऊयात। दोन्ही पोळ्याला मी साठा लावून घेतलेला आहे, तिसरी पण मी टाकून घेतलेली आहे, त्याच्यावरतून साठा लावून घेऊयात ह्या पद्धतीनेच। सर्व पोळीवरती सेम त्याच पद्धतीने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। तिन्ही पोळ्यांना मी साठा लावून घेतलेला आहे। आता याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने याचा बारीक असा रोल तयार करून घ्यायचा आहे। मस्त आपल्या तिन्ही पोळ्यांचा ह्या पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी या पद्धतीने रोल तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता। थोडासा हाताने पूर्ण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला छोट्या छोट्या याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत चाकूने। सर्व रोलच्या आपल्याला ह्या पद्धतीने छोट्या छोट्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत। सर्व पोळीच्या मी छोट्या छोट्या लाट्या कट करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। गोलाकार द्यायचा आहे त्या पद्धतीने, पाहू शकता। आणि सर्व आपण डिशमध्ये काढून घेऊयात। सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण एक लाटी लाटून घेणार आहोत, पाहू शकता। ही डिझाईन आपली साठा लावलेली डिझाईन वरतून आली पाहिजे डिझाईन। आणि हाताने थोडीशी अशी चपटी करून घ्यायची आहे, हाताने लाटून घेऊयात। लाटून घेणार आहोत, हळू लाटायचे आहे। पुरी जशी लाटतो त्या साईडचे आपल्याला पातळ करांजी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही पातळ एक पुरी लाटून घ्यायची आहे। जेवढे आपण पातळ लाटतो तेवढ्या आपल्या करांज्या खूप अशा खुसखुशीत लागतात खाण्यासाठी। एवढ्या साईजचे मी करंजी लाटून घेतलेली आहे। याच्यावरती आपण आता सारण भरणार आहोत। दीड चमचा मी सारण भरलेला आहे। साईडने आपण दूध लावून घेणार आहोत। दुधामुळं काय होतं, आपण तेलामध्ये करंजी सोडली का ती फुटत नाही। सर्व बाजूने ह्या पद्धतीने दूध लावून घेतलेलं आहे। आता आपण करंजी दोन्ही भाग चिकटून घेणार आहोत आणि दाबून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने। चिकटिल्याच्यानंतर बोटाने दाबून घ्यायचे आहे। काटे चम्मचने मी डिझाईन करणार आहे। ह्या पद्धतीने आपली काटे चम्मचने खूप छान डिझाईन होते। तुमच्याकडे जर साचा असला तर तुम्ही त्याने केली तरी चालेल। मी काटे चम्मचने छान पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त आपली डिझाईन तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेणार आहे। एवढ्या मी करंजा बनवून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। मस्त आपली डिझाईन आलेली आहे करंजाची। आता आपण करंजा तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत, करंजा सोडून घेणार आहोत। गॅस मंद ठेवायचा आहे, त्यामुळं काय होतं आपल्या करंजा सर्व बाजूनी सारख्या तळल्या जातात। मस्त असे सोनेरी रंग येईल इतपत आपण दोन्ही बाजू तळून घेणार आहोत। एक बाजू पलटून घेऊयात। पाहू शकता असा थोडासा रंग आलेला आहे, तर आपल्याला मस्त मंद अचर सोनेरी रंग येईल इतपत करंज्या तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या करंज्याला। आता आपण ह्या तेलामधल्या काढून घेणार आहोत। तेल व्यवस्थित निथळून घेऊया। सर्व तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये करंज्या काढून घेऊया। राहिलेल्या करंज्या आपण ह्याच पद्धतीने दोन दोन टाकून तळून घेणार आहोत। सर्व करंज्या तळून रेडी झालेले आहेत, पाहू शकता। मस्त अशा लेयर पडलेल्या आहेत दोन्ही बाजूनी पण। खूप छान अशा आपल्या खुसखुशीत करंज्या झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। दोन्ही पण बाजूनी खूप छान अशा लेयर पडतात, पाहू शकता तुम्ही। यासाठी पण खूप सुंदर लागते, अप्रतिम। या दीपावळीच्या फराळासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।